नमस्कार मित्रांनो, जयेश मोरे यांच्या फेसबुकवर आलेल्या एका त्यांच्याच तित्रे सरांची गोष्ट, त्यांची आठवण आज मी तुम्हाला बोलून दाखवणार आहे, आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला मित्रांनो सुरू करूया जयेश मोरे यांचं। मित्रांनो, दगडाला दैवत्व बहाल करणारा कोणी शिल्पकार असेल तर तो असतो शिक्षक। मित्रांनो, मी राहतो ओझर नाशिक येथे। HAL हायस्कूलमध्ये असताना हिंदी विषय आम्हाला तित्रे टीचरांनी शिकवला। स्वभाव तसा त्यांचा कडक होता। टीचराकडे त्यावेळी पॅन्डेल मारायची लुना होती। लुनावरून त्या शाळेत यायच्या। बडबड चालू असताना एश असा आवाज करून सर्वांना शांत करणाऱ्या, तसेच टीचरांच्या हातांच्या धपाट्याने आम्ही पण लाभार्थी आहोत, बरं का। वर्गात गोंधळ चालू असताना ते विद्यार्थ्यांना उद्देशून बोलत, मस्त रहो मस्ती में, आग लगे बस्ती में। टाउनशिप मध्ये मित्रांनो असताना आमच्या शाळेतील सचिन दादा याने खूप मेहनत घेऊन सर्व शिक्षकांचे नंबर मिळवण्यासाठी धडपड केली। टीचरांचा नंबर मी सचिन दादाकडून मिळवला। याच तितरे टीचरांचा नंबर मी सचिन दादाकडून मिळवला। नंबर तर घेतला, पण टीचर मला ओळखतील का, टीचरांशी काय बोलायचं, कॉल करू की नको, टीचर रागावल्या तर, असे एक ना अनेक प्रश्न डोक्यात आले। काहीही होऊ दे, मी धीर करून टीचरांना कॉल करण्याचा निर्णय घेतला आणि कॉलही केला। टीचरांचा नंबर कॉलवर दाबला आणि डोळे अगदी घट्ट मिटले। रिंग वाजत होती, रिंग सोबत काळजाचे ठोके वाढत होते। कॉल रिसीव्ह झाला। समोरून येणारा आवाज तोच होता जो मी वर्गात ऐकला होता। मी नमस्कार टीचर। टीचर नमस्कार, कोण आपण, असे म्हणाले। मी तुमचा विद्यार्थी जयेश, जयेश मोरे। टीचर म्हणाले, काय करता तुम्ही। हा प्रश्न त्यांनी तू कसा आहेस, कुठे राहतोस, माझा नंबर कसा मिळवला, या प्रश्नाच्या आधी डोकं वर करून आला। मी माझ्या कामाविषयी थोडीशी कल्पना दिली आणि मध्येच विषय तोडत, टीचर मला अहोजाहो नका करू हो म्हणालो। टीचर म्हणाले, आत्ता तुम्ही मोठे झाला आहात, जगात वावरताना आत्ता तुम्ही छोटे नाही आहात, एकेरी बोलण्यासारखे। मी म्हणालो, टीचर आम्ही जगात कितीही मोठे झालो, कितीही प्रतिष्ठा मिळवली, तरी तुमच्यापेक्षा कधीच मोठे होऊ शकत नाही। आमची जागा तुमच्या पायात आहे, टीचर म्हणाले। खूप बरं वाटलं, किती समजदार झाले माझे विद्यार्थी। मी म्हणालो, टीचर या मातीच्या गोळ्याला आज जे लोक ओळखतात ना, त्याचे श्रेय तुम्हा गुरुजनांना आहे। मग टीचर म्हणाले, नाही रे, आम्ही आपलं काम करतो, आम्ही भरभरून देण्याचा प्रयत्न करतो। किती ज्ञान घ्यायचं हे विद्यार्थ्यांवरती असतं। टीचर खूप मनमोकळ्या बोलल्या, त्यांना व्यक्त होताना पाहून डोळ्यांच्या कडा पाणावल्या। मनात विचार आला, आपण शाळेत असताना त्यांच्याशी बोलायला हवं। विद्यार्थी शाळेत असताना शिक्षकांप्रती आपलं वाईट मत बनवतात। गृहपाठ पूर्ण न केल्याने शिक्षा करणारे, रागवणारे, पालकांना घेऊन ये असं सांगणारे, हेच शिक्षण विद्यार्थ्यांना वैरी वाटू लागतं। पण शिक्षण कधीच वाईट नसतात, पण शिक्षक कधीच वाईट नसतात आणि त्यांचं शिकवणंही। दगडाच्या शिळेला दैवत्व बहाल करण्यासाठी त्याची ही सगळी धडपड असते। त्या मूर्तिकाराने बनवलेल्या मूर्तीला जग मान वरती करून बघत, जग मूर्तीला बघून आदर करत असतं, पण खरा मान त्या शिल्पकारांचा, ज्याने इतके कष्ट घेऊन
वेळ देऊन ही कलाकृती जगासमोर आणली जाते। माझ्या मनाला टीचरांच्या सोबत बोलून खूप समाधान लाभलं। तुम्ही पण अनुभूती घ्यावी। मी एक परिवर्तक जयेश मोरे। तर मित्रांनो, हे होते जयेश मोरे यांचे मनोगत, जे मी आपल्याला माझ्या आवाजात बोलून दाखवलं। तर मी स्वप्नील जाधव निरोप घेतो आता तुमचा, बघत राहा आमचा यूट्यूब चॅनल, त्याचप्रमाणे खबरी ॲप। नमस्कार।